आमची चूक झाली. खासदार मुंबईतला आहे की मुंबई येईल ना आता, वेट अँड वॉच. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एक वक्तव्य कालपासून सर चर्चेत आहे, शेवटची निवडणूक म्हणून बारामतीत काही जण भावनिक आव्हान करतील, पण त्यांची खरंच शेवटची निवडणूक कधी होईल हे माहीत नाही. अजित पवार इतके निर्दय होतील असं मला वाटलं. ज्या ताटामध्ये ज्या माऊलीनं ज्या साहेबांनी पवार साहेबांनी आपल्याला खाऊपिऊ घातलं, आपल्याला वाढवलं, आपल्याला ओळख दिली, आपल्याला प्रतिष्ठा दिली, बघा कोणी असेल, आणि तुम्ही त्यांच्याच संदर्भात अशी वक्तव्य करणं म्हणजे या नव्या कळपात गेल्यापासून आपण जे लांडग्यांच्या भूमिकेत गेलेलो आहात. बरं का, मी वाघाच्या म्हणणारच नाही, वाघालाही काळीज असते. आपण ज्या लांडग्यांच्या भूमिकेत सगळे शिरलेलं आहात, ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती, संस्कृती महाराष्ट्राची कधीच नव्हती. माननीय शरद पवार यांच्याशी आपले राजकीय मतभेद असू शकतात, माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी आपले राजकीय मतभेद असू शकतात, पण लक्षात घ्या, आज तुम्ही जे कोणी आहात, तुमची जी काही ओळख आहे, तुम्हाला जी काही प्रतिष्ठा आहे, तुम्ही जे काही सुखाचे चार घास खाताय, तुम्ही आणि तुमचं कुटुंब, आणि तुम्ही जे काय कोट्यावधीची माया जमवून राज्य करताय, ते फक्त या नेत्यांमुळे करताय, आणि आपण तर त्या कुटुंबातले घटक आहात. मी काल ऐकलं अजित पवार सांगतायत लोकांना की मोदी मला ओळखतात, मी जेव्हा मोदींना वेलकम करायला जातो तेव्हा मोदी माझ्याकडे बघून हसतात. अहो, पण त्याच मोदींनी तुमचा 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यावरती सगळा दादी हल्ला केला होता हे तुम्ही विसरताय. तेच ना मोदी, तेच अमित शहा, आणि तुमच्या भ्रष्टाचारावर येऊन हल्ला केला होता. आता तुमच्याकडे मोदी हसतात म्हणून तुम्हाला गुदगुल्या होत आहेत. आ काय, आता शिंद्यांना गुदगुल्या होतात, माझ्या अमित शहाशी म्हणजे चांगले संबंध आहेत. हे अमित शहा त्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते शिंद्यांना, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. मग माननीय शरद पवार असतील, प्रतिभाताई पवार असतील, त्यांचं कुटुंब असेल, ह्यांनी तुम्हाला इतक्या वर्ष ते सांभाळलं. तुम्ही कोण होता, आम्ही कोण आहोत? जर शिवसेना नसती की जर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे नसते तर आम्ही कोण आहोत? आम्ही कोणी नाही. जर शरद पवार नसते, त्यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं नसतं, तुम्ही अजित पवार तुम्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवरती फिरत होता मी पाहिलेलं आहे. पण माणसानं एवढं कृतज्ञ असू नये, कृतज्ञ घलानं माणसानं कायम कृतज्ञता ठेवली पाहिजे. आता तुम्हाला राम भक्तीला तुम्ही जागताय ना, रामनामाचे गोडवे गाताय ना, मग रामाकडून आधी ही कृतज्ञता शिका आणि मग मोदीचे गोडवे गा. मोदी म्हणे आम्हाला ओळखतो. अरे, मोदीला आम्ही ओळखतो, तुम्ही तुम्हाला मोदी ओळखतात, पण मोदींना आम्ही जास्त ओळखतो. पण कालचं वक्तव्य हे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये अस्वस्थता निर्माण करणार, की राजकारणामध्ये कुटुंबातल्या व्यक्ती अशा प्रकारे वागू शकतात, सत्तेसाठी फायद्यासाठी. हे काल या राज्याने पाहिलं, आणि हे विष, हे जे विष आहे घराघरात मनामध्ये पेरण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र या भारतीय जनता पक्षाला कधी माफ करणार नाही. आज तुमची सत्ता उद्या जाईल, लोक रस्त्यावरून तुम्हाला तुडवतील, लक्षात घ्या.